राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असतानाच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले. सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपने आक्रमक प्रवृत्ती घेत राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली असतानाच गांधी यांनी आज पुन्हा एकदा सावरकरांवर गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांचे एक कथित पत्र दाखवत सर मला तुमचं नोकर म्हणून राहायचंय असं सावरकर इंग्रजांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रामध्ये म्हणाले. फडणवीस यांना हे पत्र पाहायचं असेल तर त्यांनी पाहावं. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती असं राहुल गांधी यांनी म्हटलं. पुण्यातील सारसबागेसमोरील वीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. शिंदे गटातर्फे करण्यात आलेल्या या आंदोलनात एका महिला कार्यकर्त्याचा गोंधळ उडाला असे दिसून आले. यावेळी नेमकं राहुल गांधी कोण आणि स्वातंत्र्यवीर सावरकर कोण यामध्ये गफलत झाल्यानं या महिला कार्यकर्त्यांनी सावरकरांचा फोटो असलेल्या दिशेस चप्पल उगारली. मात्र दुसऱ्या कार्यकर्त्याने प्रसंगावधान दाखवत वेळीस महिलेचा हात पकडून रोखल्याने हा अनर्थ. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीकात्मक भाष्य केल्यामुळे राज्यात संताप व्यक्त केला जातोय. भाजप शिंदेगट आणि मनसेने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. मनसेने तर राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. मनसेने राहुल गांधी विरोधात घोषणाबाजी केली आहे. मनसेचे कार्यकर्ते शेगावकडे रवाना झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. तसेच स्वातंत्र्यवीरांनी जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्याग केला होता तेच स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरता आम्ही एकत्र आलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या 10व्या स्मृती दिनानिमित्त आज उद्धव ठाकरे यांनी स्मृतीस्थळाला भेट दिली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आमच्या मनात अतिशय प्रेम आदर निष्ठा आहेच, पण ज्यांचा स्वातंत्र्य संग्रामाशी संबंध नाही त्यांनी याविषयी बोलूच नये. आरएसएसला आता 100 वर्ष पूर्ण होतील, पण या संघाचेही स्वातंत्र्य संग्रामात काहीच योगदान नव्हतं. जे आरोप करतायत त्यांनी त्यांच्या मातृसंस्थेचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान सांगावं आणि मगच आम्हाला बोलावं असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लावला. गुजरातमधील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागा लढवणार आहे. या 3 जागांसाठी राष्ट्रवादीकडून लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेस सोबत आघाडी केली आहे. राष्ट्रवादी 3 जागा लढवणार आहे. यात उमरेह आनंद, नरोदा अहमदाबाद आणि देवगड बरिया दहोद या 3 मतदारसंघांचा समावेश आहे. गुजरातमध्ये 182 सदस्यांची विधानसभा आहे. 2017 राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवली होती, तेव्हा राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून आला होता. राष्ट्रवादीकडून अलीकडेच स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. यात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, फौजिया खान आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंगला अनधिकृत बांधकाम केल्यामुळे चांगलाच चर्चेत होता. या संबंधी राणे यांनी स्वतः महापालिकेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याचं बांधकाम तोडण्याचं कामकाज सुरू करण्यात आलंय. स्वतः नारायण राणे यांनी हे बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेने राणे यांच्या बंगल्याची पाहणी करून अनधिकृत बांधकाम झाल्याप्रकरणी एका अहवाल तयार केला होता. या विरोधात राणेंनी कोर्टाचं दार ठोठावत दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाने पालिकेचा निर्णय मान्य करत अनधिकृत बांधकाम हटवण्यास सांगितलं होतं. न्यायालयाने राणेंनी स्वतः बांधकाम हटवावं नाहीतर महापालिका कारवाई करेल असं सांगितलं होतं. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राणेंनी स्वतः आपल्या बंगल्याचं अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात केली. वेंडीबाजार येथे झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्यासह अन्य 3 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्टाने निकाल दिलाय. हा खटला तब्बल 13 वर्ष चालला. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश AM पाटील यांनी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. 29 जुलै 2009 हत्या झाली होती. छोटा राजनसह 4 आरोपींची दुहेरी हत्याकांड प्रकरणामधील केस क्रमांक 188/2011 छोटा राजन आणि त्याच्या टोळीतील इतर 3 या केसमध्ये पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्त झालेत. छोटा शकील टोळीतील आसिफ दाडी उर्फ छोटे मिया आणि शकील मोडक या दोघांची 29 जुलै 2009 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या डबल मर्डर प्रकरणात कट रचल्याचा छोटा राजनवर आरोप होता. या प्रकरणात छोटा राजन, मोहम्मद अली जान, प्रणय राणे, उमेद आणि छोटा राजन हे चौघे आरोपी होते. आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन सध्या
तुरुंगात असून त्यांचा आणि अन्य दोन आरोपींचा जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळलाय. वैभव जैन आणि ओंकार जैन ही अन्य दोघांची नाव आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात या सगळ्यांना अटक करण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून ते तुरुंगात आहेत. विशेष न्यायाधीश विकास ढल यांनी आरोपी आणि ईडीचा युक्तिवाद संपल्यानंतर जामिनावरचा निर्णय राखून ठेवला होता. अखेर तो आज फेटाळण्यात आलाय. जैन यांच्या कथितपणे चार कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दरम्यान जैन त्यांची पत्नी त्या चार कंपन्या आणि त्यातील 8 अन्य कर्मचारी यांच्या संदर्भात ईडीने दाखल केलेल्या याचिकांचीही न्यायालयाने दखल घेतली. रशियाच्या सैन्याने जरी खेडसून शहरातून माघार घेतली असली तरी हा भाग ताब्यात असताना रशियाच्या सैन्याने येथील नागरिकांवर केलेल्या अत्याचाराचा एक भीषण पुरावा उघड झालाय. रशियाच्या सैनिकांनी छळ करून मारून टाकलेले युक्रेनच्या नागरिकांचे 63 मृतदेह आढळून आलेत. खेडसून शहरातल्या टॉर्चर चेंबर मध्ये हे मृतदेह सापडलेत असं युक्रेनने म्हटलंय. या सर्व मृतदेहांवर अतिशय छळ झाल्याच्या जखमा दिसत आहेत. खेडसून शहर आणि परिसर गेल्या 8 महिन्यांपासून रशियाच्या ताब्यात होत. या कालावधीमध्ये खेडसून शहरातील बहुतेक नागरिकांनी पलायन केलं होतं. जे नागरिक या परिसरात वास्तव्याला होते त्यांना रशियाच्या सैनिकांच्या अत्याचारांना सामोरं जावं लागलं. हे मृतदेह बेवारसपणे आढळून आले. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध आज 3 T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियातील T20 विश्वकरंडक स्पर्धेतील अपयशी कामगिरी पुसून काढण्याची सर्वात मोठी जबाबदारी पंड्याच्या खांद्यावर आली आहे. या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे. संघात जास्तीत जास्त नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली असून त्यांच्यासाठी गुणवत्ता सिद्ध करण्याची नामी संधी या मालिकेद्वारे निर्माण झाली आहे. संघाशी फलंदाजी खुद्द पंड्या आणि भारत असलेला सूर्यकुमार यादव याच्यावर जरी प्रमुख मतदार असली तरीही ईशान किशन, शुभमन गिल, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन यांच्याकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. गोलंदाजीत अनुभवाची कमतरता दिसत असली तरीही नवोदित अर्शदीप सिंगवरच प्रमुख मदार राहणार आहे. त्याच्या जोडीला अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद सिराज आहेत.